मंडई आम्ही आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक पैलवानांचा तुमच्या तुमच्यासमोर मांडत असतोय पण मंडई तुम्हाला माहिती आहे का की या सर्व पैलवानांच्या यशामागं जेवढी त्या पैलवानांची मेहनत असते तेवढीच त्यांच्या गुरुची असते एखादा पैलवान तयार होत असताना त्याच्या गुरुची सुद्धा त्याच्यामागं अनेक दिवसांची तपश्चर्या असते महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात अशाच एका गुरुची आभाळ एवढी कामगिरी आहे त्यांच्या तालमीत आज जवळपास अडीच गरीब घरातली पोरं सराव करतात प्रत्येक वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यांच्या तालमीतले पंधरा ते वीस पैलवान नंबरात असतात कित्येक तरी पैलवान नॅशनल इंटरनॅशनल लेवलला खेळून आल्यात ले। महाराष्ट्राचा स्टार पैलवान राहुल सुद्धा त्यांचाच आहे नुकतीच त्यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाली आजपर्यंत आपण त्यांचं गुरु म्हणून प्रचंड नाव ऐकलेलं आहे पण भारताच्या कुस्ती क्षेत्राचं एक अख्खं दशक त्यांनी एक तुफानी पैलवान म्हणून अक्षरशः दाराणून सोडलं होतं ते गुरु म्हणजेच अर्जुनीर पुरस्काराचे मानकरी आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलनाचे वस्ताद गुरुवर्य काका पवार आज आपण त्यांचाच संपूर्ण कुस्ती प्रवास जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी मंडळी काका पवारांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तर रोजी लातूर जिल्ह्यातील साई या छोट्याशा गावात झाला काकांचे वडील किसन पवार हे वारकरी होते त्यांच्या घरी मोजकीस जिरायती शेतजमीन होती त्यात हे पाच जण भाऊ होते थोरले भाऊ पैलवान विठ्ठल पवार दुसरे महादेव पवार तिसरे काकासाहेब पवार चौथे हनुमंत पवार आणि पाचवे गोविंद तात्या पवार शेतात जे काही पिकायचं त्यावरच त्यांच्या कुटुंबाचं चा पोट चालायचं त्यामुळं काकांची घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती मंडळी तशी लातूरभूमीला पहिल्यापासूनच नरात्रांची कमी नाही कारण महाराष्ट्राच्या कुस्तीचे भीष्माचार्य रुस्तुमे हिंद हरिश्चंद्र बिराजारा मामा सुद्धा याच जिल्ह्याचे गरिबा घरीच खरा पुरुषार्थ आणि मर्दुमकी नानते हे वाक्य काकांना अगदी तंतोतंत लागू होतं काकांना कुस्तीचा खरा नाद लागला तो त्यांच्या घरातनच काकांचे आजोबा नारायण पवार आणि त्यांचे थोरले बंधू विठ्ठल पवार हे जुन्या काळातले चांगले पैलवान होते त्यामुळं काकांनी त्यांच्याच गावातल्या बजरंग बली व्यायामशाळेत सराव करायला सुरुवात केली त्यांच्या गावचे जुने जणते वस्तात आणि माजी सरपंच दिगंबर पाटील यांनी त्यांना कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली दिवसभर रानात काम करायचं आणि त्यातनं वेळ काढून तालीम करायची असा काकांचा दिनक्रम चालू झाला पण गावात काकांना पाहिजे अशी तगडी लढत मिळत नव्हती म्हणून मग त्यांनी त्यांच्या मोठ्या भावाच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरला जायचं ठरवलं कोल्हापुरात नवीन पोरांना तालमीत सहजासहजी प्रवेश मिळायचा नाही त्यांना बी सुरुवातीला तिथं प्रवेश मिळाला नाही मग काकांचे वस्तात दिगंबर पाटील यांनी सांगलीला जायचं ठरवलं वसंतदादा कुस्ती केंद्रात नवीन पोरांना तयार करण्यात त्या तलमीचे वस्ताद दिनकरराव सूर्यवंशी यांचं मोठं नाव होतं पण तिथंसुद्धा काकांना काही कारण असतो प्रवेश मिळाला नाही त्यामुळे त्यांनी मग तिथनंच म्हणजेच मिरज रेल्वे स्टेशनवरून दुपारच्या तीन वाजता थेट पुण्याची ट्रेन पकडली पुण्यात पोचायला त्यांना रात्रीचे दहा वाजले रात्रीची वेळ होती इतक्या उशिरा ते दुसरीकडे जाऊ शकत नव्हते मग मग त्यांनी तिथंच प्लॅटफॉर्मवर अख्खी रात्र झोपून काढली सोबतीला त्यांचे मोठे बंधू विठ्ठल पवार आणि वस्ताद दिगंबर पाटील होतेच सकाळी मग पाटे पाच वाजता त्यांनी थेट गोकुळ वस्तात वस्ता तालीम गाठली तिथे गेल्यावर त्यांची पहिल्यांदा भेट झाली ती गोकुळ वस्तात तालमीचे वस्तात रुस्तमेहिंद हरिश्चंद्र बिराजार मामा यांच्यासोबत मामा म्हणजे एकदम रत्नपरकी व्यक्तिमत्व एखाद्या पैलवानाला मामाने नुसतं बघितलं जरी तरी तो पोरगा पैलवान होऊ शकतो का नाही हे मामाना लगेच कळायचं मामांना एखाद्या पोरातली चुनूक लगेच समजून यायची काकांसारख्या अनमोल रत्नाला मामांनी तिथंच हिरलं आणि त्याच्यावर कष्ट घ्यायला सुरुवात केली काकांना गोकुळ वाचता तलमीत प्रवेश मिळाला ते साल होतं एकोणीसशे शहाऐंशी काकांनी गोकुळ वाचता तलमीत आपला सराव चालू केला मामाने त्यांना कुस्तीतले बारकावे शिकवायला सुरू केलं मामा हे स्वतः काकांच्या दिनक्रमाकडे लक्ष ठेवून असायचे व्यायामापासनं पार अगदी खुराकापर्यंत हे सगळं चालू असतानाच गावाकडं तीन चार वर्ष दुष्काळ पडला काकांना गावाकडनं खुराकासाठी येणारे पैसे थांबले पण मंडळी काकांना मामांसारखा देव माणूस गुरु म्हणून लाभला होता मामाना त्यांच्या एकूण परिस्थितीबद्दल समजलं मामांना माहीत होतं की काकांना चांगल्या सरावबरोबरच जर चांगला खुराक मिळाला तरच काका भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक आणू शकतात म्हणजे बघा मंडळी तवा वीस रुपये किलो मटण आणि पंधरा रुपये किलो तूप असेल अशा काळात मामांनी काकांना इकडून तिकडून गोळा करून दर महिन्याला शंभर रुपये द्यायला सुरुवात केली एवढंच नाही तर मामांनी काकांना त्यांच्या ओळखीनं काही कारखान्यांची मानधनंसुद्धा चालू करून दिली गोकू तालमीचे वस्तात पैलवान श्यामराव यादमांनी काकांसाठी दुधाची मदत तर कुस्तीतल्या भीष्माचार्य असलेल्या खराडीच्या पंढरीनाथ पटरे काकांनी आर्थिक मदत केली आणि काकांना आपल्या कुस्तीकडं लक्षसुद्धा द्यायला सांगितलं तिथनं पुढं मग काकांनी काय मागवळून बघितलंच नाही एकोणीसशे एकोणनव्वद साली पहिलं सिनियर नॅशनल मेडल घेऊन त्यांनी पदक घ्यायला सुरुवात केली एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत पर्यंत सिनियर नॅशनलला सलग दहा वर्ष दहा सुवर्ण पदक घ्यायचं रेकॉर्डसुद्धा त्यांनी बनवलं आजवर चौदा राष्ट्रीय आणि एकतीस आंतरराष्ट्रीय पदकं त्यांना मिळालेली आहेत गदा ढाली सर्टिफिकेट्स याचा तर विचारच न केलेला बरा मंडळी काका पवार म्हणजे त्या काळी भारताच्या कुस्ती क्षेत्रात आलेली सुनामीच होती भले मोठे पैलवान काकांचं नाव ऐकून स्पर्धेत भाग घ्यायचे नाहीत कारण त्यांना माहीत होतं काकांवर कुस्ती म्हणजे दहा झिरोच्या फरकानं हार काकांचा एक एक डॉ बघायला स्टेडियममध्ये हजारो कुस्ती शुकन्यांची गर्दी व्हायची एखादा पैलवान कब्जात घावला तर मग त्याची इट्टी झाल्याशिवाय राहणारच नाही असा काकांचा खेळ होता असा खेळ असूनसुद्धा मात्र ऑलिम्पिकच्या वेळी काकांवर अन्याय झाला त्याचं झालं असं की काकांना जागतिक ऑलिम्पिक संघटनेनं त्यांचा खेळ बघून ऑलिम्पिक सिलेक्शन ट्रायलसाठी वाईट एंट्री म्हणून पत्र पाठवलं होतं जे पत्र भारतीय कुस्ती संघटनेच्या कार्यालयात आलं होतं पण काकांच्या ऐवजी उत्तर भारतीयांनी त्यांच्या पप्पू यादव या पैलवानाला ही संधी दिली ज्या पैलवानाला काकांनी जवळपास दहा वेळा धूळ चारली होती अशा खडतर काळी त्यांच्या पाठीमागं महाराष्ट्रातून फक्त माजी कृषी मंत्री मान्य शरद पवार साहेबच उभे राहिले होते असं काका आजही आवर्जून सांगतात उत्तर भारतीयांच्या या राजकारणामुळे काकांचं ऑलिम्पिकचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं पण कुठंतरी हेच स्वप्न त्यांचा पट्ट्या आणि महाराष्ट्राचा स्टार पैलवान राहुल आवरे पूर्ण करत होता तर त्याच्यासोबत सुद्धा उत्तर भारतीयांनी कसं राजकारण केलंय आपण पाहिलंच आहे काकांच्या या वादळी कुस्ती प्रवासाची दखल घेत महाराष्ट्र शासनानं त्यांना एकोणीसशे नव्वद साली शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित केलंय त्याचबरोबर भारत सरकारनं सुद्धा काकाने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली भारतातल्या खेळाडूंना मिळणाऱ्या मानाच्या अर्जुनवीर पुरस्कारानं देखील सन्मानित केलंय त्यानंतर काकांना भारतीय रेल्वेनं कायमस्वरूपी आपल्या सेवेत घेतलं त्यानंतर मग काही काळ त्यांनी भारतीय रेल्वेत सेवा बजावली त्यानंतर भारतीय रेल्वेनं त्यांना कुस्ती या खेळाचं मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमलं हे सर्व असताना कुस्तीसाठी काहीतर करायची असता मात्र त्यांना गप बसून देत नव्हती म्हणून मग त्यांनी दोन हजार आठ साली आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलनाची स्थापना केली आणि मग महाराष्ट्रातल्या गावोगावच्या कष्टाळू पैलवान पोरांना त्यांनी मार्गदर्शन करायला सुरुवात केली नुसतंच तालीम सुरू न करता तिथं चांगला पैलवान कसा तयार होताल यासाठी त्यांनी मेहनत घेतली आज काकांच्याच पावलावर पाऊल ठेवत संकुलनात अनेक पैलवान तयार होत आहेत यामध्ये अर्जुनवर पुरस्कार विजेता पैलवान राहुल आवारे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारा उत्कर्ष काळे विक्रम कुराडे नामदेव कोकाटे सोनबा गोंगाने शरद पवार महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर उपमहाराष्ट्र केसरी आणि मैदानी कुस्तीचा बादशाह किरण भगत उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके विकी जाधव अतुल पाटील शिवराज राक्षे कौतुक ढापळे या आणि यासारख्या अनेक पैलवानांचा समावेश आहे प्रत्येक महाराष्ट्र केसी स्पर्धेत पंधरा ते वीस मेडल एकट्या काका पवारांच्या तालमीचे पैलवान आणतात काका त्यांच्या पैलवानांना नुसतं मेडल मिळून सोडत नाहीत तर त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्नसुद्धा सोडवतात आजवर काकांनी शंभरच्या वर पोरांना रेल्वेत कायमची नोकरी दिली महाराष्ट्रात कुटुंबी कुस्तीचं मैदान असू द्या काका पवार आणि त्यांचे बंधू गोविंद तात्या पवार हे प्रत्येक कुस्ती मैदानाला आवर्जून उपस्थित असतात त्यांच्या शिष्यांना मार्गदर्शन करून त्यांचं मनोधैर्य वाढत असतात आज महाराष्ट्रातले कित्येक पैलवान त्यांच्या तालमीत प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करतायत कारण काका स्वतः जातीनं चार चार तास तालमीत उभं राहून पोरांचा सराव घेतात पोरांचा व्यायाम लढत करून तर काकांचा ओरडून ओरडून घामटा निघत असतो महाराष्ट्रातल्या पोरांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पदकं आणावीत हे एकच ध्येय घेऊन काकांनी महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात आपले एक तप घालवलंय आणि म्हणूनच नुकतीच त्यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झालेली आहे एवढं सगळं सुद्धा काकांचं राहणीमान मात्र अजूनही अगदी साधं आहे त्यामुळेच अगदी साध्यातला साधा माणूसही त्यांना विना अपॉइंटमेंट भेटू शकतो खरंच काकांसारखा का माणूस आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला लाभणं म्हणजे आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे काकांसारखं का व्यक्तिमत्व हे भूषण आहे काका नक्कीच भविष्यात त्यांच्या तालमीतून भारतासाठी एकतरी ऑलिम्पिक पदक आणण्यात यशस्वी होतील त्यासाठी त्यांना विशेष टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडळी असा होता कुस्तीसाठी आपलं जीवन वाहून घेतलेल्या गुरुवर काकापावर यांचा कुस्ती प्रवास तुम्हाला अजून कोणत्या कुस्तीकरांचा प्रवास जाणून घ्यायचा असेल तर त्या पैलवानाचं नाव आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच so, आमच्या विशेषबारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथे आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद